हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. तर सॉरी, गुड आफ्टरनून. तर आहे, आज आहे गुरुवार. तर मी येते शाळेला, शाळेला गेलते तर उशीर झाला मला स्वयंपाकाला. तर हे बघा, आज उसळ बनवते, तयारी करायली. हे बघा, तयारी करा. उसळीला टाकायली मी आज आलू, हिरवी मिरची, शेंगदाणे आणि शाऊ. तर माझं जेवण राहिलो, माझं जेवायला वेळ भेटला नव्हता, तर आता मी आवरल्याच्या नंतर जेवणार आहे. तर चला म्हणलं बोलावं आपल्या बहिणीला, काय चाललं काय नाही का. तर मग माझे व्हिडिओ कसे वाटतात? आर्यनला पाठवलं होतं शेंगदाणे आणायला, ते बघा आला आर्यन. तर चला तर बोला, मी करत आहे तयारी. उसळीची तयारी करायली. मोबाईल ठेवायला पण प्रॉब्लेम येते खूप, कारण की मोबाईल बस हातात धरताना काम करताना थोडंसं अवघड होतं मला. तर ठेवला मी टेबलला, लावलं आहे. तर उसळीची तयारी करायली. तर काय मग झाले का दुपारचे जेवणं? माझं तर राहिलं आज, मला उशीर झाला, 3 वाजायली जेवायला. अजून उसळ राहिली करायची. आज असते गुरुवार, सरला सर गुरुवार पकडतात, स्वामी समर्थाचे, श्री स्वामी समर्थात. तर आज आहे स्वामी समर्थाचा गुरुवार. मी पण करते बरं स्वामी समर्थाचं, खूप करते, खूप करते म्हणजे सेवा करते फक्त. तुम्हाला वाटत असेल खूप करते तर दाखवत का नाही, असं काही नाही. मी फक्त सेवा करते. सेवा म्हणजे हेच आपलं दिवा अगरबत्ती करणं, एक 11 माळी करणं आणि नैवेद्य दाखवणं, हेच अशी सेवा करते मी. तुम्हाला वाटत असेल सेवा करते म्हणजे दाखवत नाही आम्हाला, असं काही समजू नका. असं काही नाही बरं का. तर आता करणार आहे उसळ. उसळ झाल्याच्या नंतर काय बघणार आहे व्हिडिओ, ते बी तुमच्या आपल्या बहिणीचे. मग काय करणार, मला काय काम, असं काय नाही. तर कमेंट पण छान छान करता बरं तुम्ही, कमेंट करतात मला आवडते. एक आमच्या आत्याचा मुलगा आहे बेटचा, त्याचं नाव चंद्रकांत आहे. चंद्रकांत आहे, ते छान कमेंट करते. आणि दुसरं पण छान छान कमेंट आलेले आहेत, तर मी वाचते कमेंट, आवडतात मला वाचायला. तर माझे व्हिडिओ कोण बघते ते नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आवडत असेल तर करा बरं, असं काय जबरदस्ती नाही आहे, करावंच लागतात म्हणून असं काय नाही. पायाने जाते येते ना, त्याच्यामुळं ते शाळा सुरू झाली त्याच्यामुळं ब्लॉग बनवायला थोडा उशीर होतो. काय करणार, वेळच भेटत नाही. सकाळी ब्लॉग बनवायला जाते ते लेकर उठत नाहीत, लेकरांची तयारी राहते, स्वयंपाक राहते, डबा राहते, खूप काम आहेत माझं. सकाळी उठायचं, स्वयंपाक करायचा, आंघोळी करायची, देवपूजा करायची, त्याच्यानंतर डबे भरायचे, लेकरांना कपडे घालायचे, खूप काम असतं ते. त्याच्यामुळं सकाळी काय मला ब्लॉग बनवायला वेळ भेटत नाही, तरी पण मी करते प्रयत्न बनवायचे, असं काही नाही. प्रयत्न करते मी, पण ते वेळच भेटत नाही. काय करणार, टमाटर तर नाही येते उसळी. तर हे बघा, मी अशी तयारी केली उसळीची, दिसली. आलू, मिरची, शेंगदाणे. तर हे बघा, शेंगदाणे आता चालली 5 रुपयाची. हे का उसळीला बसवतात 5 रुपयाचे शेंगदाणे? मी म्हणाल 5 रुपयाचे शेंगदाणे, हो 5 रुपयाचे शेंगदाणे एकदाच होते, आणले होते. पण कसं आहे माहिती का, आणून ठेवले ना श्रावणी समर्थ, काय करतात येतात जाता खाऊन टाकतात, त्याच्यामुळे ते संपून चालले. त्याच्यामुळे ते सर म्हणले जाऊ दे आता आणतच नाही, तरी आणतील, कारण की शनिवारी आणतील, असं काही नाही, आणतील शनिवारी. पण आता उसळीला बनवायचे होते ना म्हणून, उसळीला टाकायचे होते म्हणून आता आणले दुकानात. तर चला मला करायची उसळ. एवढे बोलले मी तुमच्यासोबत, माझे कसा वाटते व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.